श्री गुरुदेव दत्त श्रीपंत महाराजांच्या बोध समुद्रामध्ये निर्गुण आणि सगुण हे दोन शब्द वरचेवर आपल्याला मिळतात। आज त्यांचा थोडक्यात परिचय करून घ्यायचा म्हटलं तरी मोठं अवघड काम आहे, कारण ह्या दोन्ही शब्दांची व्याप्ती खूप मोठी आहे। श्रीपंत महाराजांचा प्रसिद्ध नियम आहे, म्हणजे 10 नियमांपैकी एक नियम, की निर्गुण सगुण ऐक्यभावाने भजनक्रम चालावा। जे निर्गुण आहे तेच सगुण आहे, सगुण तेच निर्गुण आहे, अशा एकपणाच्या भावाने भजनक्रम चालावा अशी पंत महाराजांची भक्तांना आज्ञा आहे। निर्गुण काय आणि सगुण काय? तर निजभक्तांची ही माता निर्गुण सगुण झाली असं पंत महाराज एका पदामध्ये म्हणतात, किंवा सहज गुण होते निर्गुण झाले, भलत्यासी निराकारी सोंबले, जो जो रे जो जो, असं पाळण्यामध्ये म्हणतात। जे निर्गुण निराकार आहे तेच सगुण साकार परब्रह्म आहे। जगामध्ये पाहिलं तर जग हे सगळं सगुण असं दिसतं, त्याच्यामध्ये नामं दिसतात, वेगवेगळी रूपं दिसतात, वेगवेगळे आकार दिसतात, रंग दिसतात, वजनाच्या वेगवेगळ्या गोष्टी दिसतात वेगवेगळ्या, त्यानंतर अनेक तऱ्हेनं हा गुण जो आहे हा आपल्याला जाणवत राहतो, आणि गुण हा नेहमी कुठल्या तरी पदार्थाच्या आधारानं आपल्याला दिसतो। म्हणजे हा बुटका आहे तर बुटका असण्यासाठी कोणीतरी असणं गरजेची गोष्ट आहे, हा उंच आहे, बुटका आहे, काळा आहे, सावळा आहे, ह्याचं नाव अमुक आहे, त्याचं नाव तमुक आहे। म्हणजे गुण हा नेहमी गुणी असा जो कोणी आहे त्याच्या आधारानं राहतो। की मिरची फार तिखट आहे तर तिखटपणाचा धरून ठेवणारी गोष्ट म्हणून मिरची आहे, तिखटपणा हा गुण आहे। पण गूळ आणि गोडी ह्याच्यामध्ये गूळ जरी सगुण रूपानं दिसला तरी त्याची गोडी मात्र निर्गुण आहे। ह्या पद्धतीनं सर्वत्र सगुण आणि निर्गुण एकमेकात मिसळलेलं अशा रीतीनं आपल्याला अनुभवाला येत असतं। आणि जेव्हा गुण लीन होतात, गुण पूर्णपणानं लीन होतात, त्यावेळेला तो पदार्थ निर्गुण आहे असं समजतो, आणि तो जसंजसं गुण लीन होत जावेत तसा तसा तो जास्त सूक्ष्म, तरल आणि इंद्रियांच्या ज्ञानाच्या कक्षेच्या पलीकडचा होत जातो। म्हणून निराकार अवयव कल्पना केवी करू असा प्रश्न पंत महाराज विचारतात, की ज्याला आकारच नाही अशा निर्गुणाला काही अवयव असतील अशी मी कल्पना कशी बरं करू। तेच सगुण मूर्तीचं ध्यान करताना बालमुकुंद ध्यान करिता प्राप्त निज शांती ह्या पदामध्ये बालमुकुंदांचं वर्णन करताना त्यांच्या एका एका अवयवाचं वर्णन, किंवा हरिहर वंद्य तू सद्गुरु माय माझे ह्या 10 वर्णन करताना ते जे सगुण मूर्ती तुझी पाहता दिव्यकांती, इथपासून पुढचे जे काही कडवी आहेत त्यामध्ये केलेलं अप्रतिम असं सगुण रूपाचं वर्णन हे आढळतं। सगुण साकार म्हणजे विकार पावलेलं खरं, पण ते विकार पावलेलं रूप जरी असलं तरी त्या मूळच्या निर्गुण निराकारामध्ये हा विकार कधीच नसतो, आणि ह्या निर्गुण निराकाराशी ज्याचं सामरस्य, ज्याचं एकरसपणा ज्याच्या ठिकाणी कायम आहे असा जो, तो सगुण रूप सद्गुरू। म्हणून तो हा सगुण ब्रह्मावतरला, सद्गुरू भूमीवरी उतरला, अस्थिभाती प्रिय रूपे वगैरे वगैरे असं पद आहे। तर सगुण म्हणजे गुणांसहित, निर्गुण म्हणजे गुणांशिवाय, आणि गुण म्हणजे काय तर सत्व रजतम हे 3 गुण तर आहेतच, न्यायशास्त्रात वर्णिलेले 24 गुण
आणि पांडित्य चातुर्य वगैरे वगैरे अशासारखे गुण, कोणत्याही व्हर्च्यूज क्वालिटीज आणि प्रॉपर्टीज हे सगळं गुणामध्ये येतं. अशा तऱ्हेनं ह्या सगुण आणि निर्गुणाचा विचार मोठ्या गुंतागुंतीचा असा आहे. निर्गुणोपासन करणाऱ्याला पंतमहाराजांनी पाखंडी भ्रष्टाची उपमा दिलेली आहे. तो जर गुरुभक्ती करत नसेल तर त्या निर्गुण उपासनेला काहीही अर्थ नाही. समर्थ सद्गुरुस भजा या स्फुटलेखामध्ये ते असं सांगतात. ह्याप्रमाणं जे सगुण आहे तेच निर्गुण आहे. आत्मज्योतीमध्ये तर पंतमहाराजांनी ह्या सगुण निर्गुण ऐक्याचं जे गूढ रहस्य आहे तेच बालमुकुंद महाराजांना मागितलेलं आहे. आणि त्यामध्ये जसं एकच पाणी तेच गार होऊन आपल्याला दिसतं, गार म्हणजे बर्फ होऊन दिसतं, बर्फाचा चुरा होऊन दिसतं, वाहतं पाणी होऊन दिसतं, तेच वाफ होऊन दिसतं, तेच ढग म्हणून दिसतं. अशी एकाच पाण्याची अनेक रूपं आहेत आणि ती जशी रूपं आणि वाफ होऊन ते वाफ इतकी सूक्ष्म होते की ती अदृश्य पण होते. आणि ती अदृश्य असलेलं पाणी दृश्य स्वरूपात आलं तर हिमालयासारखा पर्वत आपल्याला दिसतो. अशा रीतीनं निर्गुण तेच सगुण झालेलं आहे, सगुण तेच निर्गुण आहे केव्हाही. अशा तऱ्हेनं आपली समजूत पंतमहाराज घट्ट बनवायचा प्रयत्न करतात. श्री गुरुदेव दत्त.